संतोष वडे येथे जय हनुमान ग्राम विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ। पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट। संतोषवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत जय हनुमान ग्राम विकास आघाडीच्या वतीने सरपंच पदासाठी सौ सुनीता शहाजी मेहते तर सदस्य पदासाठी महिला उमेदवार शोभा भोसले, आशाताई कोडक, पूनम कुंभार, दीपाली मोहिते तर पुरुष उमेदवार सुनील देवकुळे, काका सोयंगोले व नंदकुमार भोसले निवडणूक रिंगणात आहेत। नुकताच या पॅनलच्या श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला। माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड व सरपंच पदाचे उमेदवार सौ सुनीता शहाजी मेहते यांनी श्रीफळ वाढून प्रचाराचा प्रारंभ केला। यावेळी हजारोंच्या संख्येने सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या। या उपस्थित जनतेसमोर बोलताना माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड म्हणाले, गेल्या 50 वर्षातील जी कामे झाली नाहीत ती कामे गेल्या 5 वर्षात झाली आहेत। अभूतपूर्व असा गावाचा विकास केला आहे। उर्वरित उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास आघाडीला निवडून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। पाहूया प्रचार समारंभ वेळी व्यक्त केलेली काही बोलक्या प्रतिक्रिया। मी सुनीता हा शाजी मेथे, सर्व कार्यकर्त्यांनी मला सरपंच पदासाठी उभं केलं आहे। मला वाट दावणार आमचे हनुमंतराव सरकार मामा आहेत। माझ्या पाठीवर माझा मुलगा व माझा पती आहेत। निवडून देणारा सगळे गाव आहे। तर सगळे गाव आहेत तरी सर्व जणांनी मला प्रचंड मताने विजय, मला व माझ्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा हाच माझी सगळ्यांना विनंती आहे। सर्व महिला ग्रुप आमच्या पाठीवर पाठीशी आहेत। श्री गणेशाय नमो नमा। श्री जय हनुमान ग्राम विकास आघाडी संतोषवाडी, आम्ही सौ सुनीता शाजी मेहते हे आमच्या गावच्या सरपंच उमेदवार असून आम्ही सर्वजण उमेदवार आहोत व आम्हाला सर्वजण प्रचंड बहुमताने ग्रामस्थांनी निवडून देते हीच आमची अपेक्षा आहे। एवढं बोलून आमचे जय हनुमान ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही संतोषवाडी गावाचा कायापलट केलेला आहे। गेल्या 50 वर्षांमध्ये जी कामं झाली नसतील ती आम्ही फक्त या 5 वर्षात करून दाखवलेली आहेत आणि या करून दाखवलेल्या कामाच्या जोरावरच आम्ही परत एकदा जय हनुमान ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वच्या सर्व उमेदवारी आपल्यापाशी घेऊन आलेलो आहोत। आणि हे उमेदवारी घेत असताना सरपंच पदासाठी माननीय सौ सुनीता शहाजी मेहते गोडके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उर्वरित सर्व सदस्य प्रचंड मताने निवडून आणून आपण पुढील 45 दिशा देऊया आणि ही दिशा देत असताना गावाचा विकास कसा साध्य होईल एवढंच आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत। केलेल्या कामाची पोचपावती गावकरी निश्चित देतील आणि ही पोचपावती देत असताना आपण सर्वांनी एक दिलानं, एक जुटानं, एक मनानं, एक दिलानं सर्वांनी काम करूया व पुढे जाऊया एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आत्ताच आपण जय हनुमान विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळी आमच्या पॅनेलचे प्रमुख आमचे HV साहेब गायकवाड यांनी मागील केलेल्या 5 वर्षाच्या कामाचा पाठपुरावा त्यांनी सांगितला आणि आता सरपंच पदाचे नियुक्त उमेदवार माननीय सुनीताताई शहाजी मेहते यांना आम्ही सर्वांनी प्रचंड अशा बहुमताने विजय करू हीच आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला आश्वासन देतो। सर्वसाधारण पुरुष गटातील अधिकृत उमेदवार काकासाहेब राजाराम इंगोले यांचं निवडणूक चिन्ह आहे टीव्ही टीव्ही टीव्ही। सर्वसाधारण स्त्री गटातील अधिकृत उमेदवार सौ शोभा काकासो भोसले यांचं निवडणूक चिन्ह आहे स्टूल स्टूल स्टूल। सर्वसाधारण गटातील स्त्री उमेदवार सौ आशाताई। बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।